नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भामध्ये ताजी अपडेट देणार आहे समोरील उपग्रह छायाचित्रामध्ये आज रोजी पाच ऑक्टोबरला आपण जर बघितलं तर कमी दाबाचं क्षेत्र हे पूर्वेला सरकत आहे त्यामुळे एकापाठी एका एक आता डब्ल्यू डी सुरू होतील आणि वातावरणामध्ये एक महत्त्वाचा बदल म्हणजे ईशान्य मान्सूनला पूरकातोरण तयार होऊन अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान ढगांची निर्मिती होऊन ही संपूर्ण ढग श्रीलंका तामिळनाडू कर केरळच्या मार्गे अरबी समुद्रात जाणार आहेत त्यामुळे एकूणच आता वातावरणाची दिशा बदलते आणि परिणामी महाराष्ट्रातील पाऊस आता उघडला आहे मान्सूनही लवकरच माघार घेईल मान्सूनच्या परतीच्या प्रवासामध्ये अपेक्षित गती अजून नाही कारण भारतीय भूभागावर अजून आर्द्रतेचं प्रमाण जास्त आहे मात्र लवकरच भारतातून मान्सून परतीचा प्रवास करेल असा अंदाज आहे अपेक्षेपेक्षा जास्त प्रमाणामध्ये मान्सून रखडतो आहे असं वाटतंय सिंधुदुर्ग आणि सांगली जिल्ह्यामध्ये थोडं ढगाळ वाचून राहण्याची शक्यता जी एफ एस मॉडेलने व्यक्त केली आहे पाच तारखेला सहा तारखेला देखील या भागात थोडं वातावरण राहण्याची शक्यता आहे दुसऱ्या ठिकाणी पावसाचा शिडकाव होऊ शकतो साधारण तेरा तारखेला ईशान्य मान्सूनसाठी पूरक वातावरण तयार होईल आणि त्यानंतर मात्र दक्षिण भारतातील काही राज्यांमध्ये पावसाला सुरुवात होईल याचा थोडा परिणाम महाराष्ट्रात ढगाळप्रस्ती वाढणं दुसऱ्या ठिकाणी शिडकाव होणं असा प्रकार घडत असतो चौदा तारखेपर्यंत आपल्याला फारसं पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये जेफेस म्हणून हे दाखवलं नाही केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अधूनमधून ढगाळ परिस्थितीची शक्यता वर्तवली आहे स्कायमेटने देखील सिंधुदुर्ग आणि सांगली जिल्ह्याच्या काही भागात कोल्हापूरच्या काही भागात ढगाळ परिस्थिती राहण्याचा अंदाज वर्तवला आहे तेरा तारखेनंतर थोडं याच भागात म्हणजे सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरच्या भागात थोडी ढगाळ परिस्थिती वाढण्याची शक्यता आहे तीच परिस्थिती चौदाला राहणार आहे आपण बघितलं आहे की अठरा तारखेला स्कायमेट वेदर मॅपने सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या पूर्वभागामध्ये ढगाळ वातावरण दाखवलेलं आहे एकोणीस तारखेला हे एक थोडं ढगाळ वातावरण विरळ स्वरूपात महाराष्ट्रात राहील कारण आता ईशान्य मान्सून या दरम्यान सुरू होणार आहे पण त्याचा फारसा प्रभाव महाराष्ट्रात एकोणीस तारखेपर्यंत पडताना दिसत नाही ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये याही मॉडेलने केवळ सिंधुदुर्ग रत्नागिरीच्या भागात ढगाळ वातावरण दाखवलं आहे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलचा अंदाज बघितला तर जवळपास पाच तारखेपासून चौदा तारखेपर्यंत महाराष्ट्रात निरभ्र आकाश राहणार आहे कुठेही पाऊस वातावरण तयार होणार नाही मात्र चौदा तारखेला लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये थोडं ढगाळ वातावरण वाढणार आहे पावसाची शक्यता कमी आहे परंतु थोडं ढगाळ वातावरण वाढेल मग तो सतरा तारखेला देखील एक प्रभावी डब्ल्यू डी उत्तर भारतामध्ये येणार आहे आणि या डब्ल्यू डीमुळे उत्तरेकडील अनेक राज्यांमध्ये पावसाचं वातावरण तयार होणार आहे आणि आपल्याला माहिती आहे डब्ल्यू डी आल्यानंतर तीन ते चार दिवसामध्ये बर्फवृष्टी झाल्यानंतर वातावरणात गारवा वाढतो म्हणजे साधारण आपण सतरा अठरा तारखेला ही घटना घडत असेल तर वीस बावीस तारखेपासूनच पहाटे किंवा रात्री थंडी वाजायला सुरुवात होईल की एक प्रभावी डब्ल्यू डी उत्तर भारतात येत असल्यामुळे राजस्थानमध्ये किंवा अगदी दिल्ली पंजाब हरियाणा जम्मू काश्मीर लेह लदाख उत्तराखंड या भागामध्ये मोठं पावसाळी वातावरण तयार होणार आहे आणि मग याचा थोडा प्रभाव विदर्भातही पडणार आहे त्यामुळे अठरा तारखेला महाराष्ट्रामध्ये काही जिल्ह्यांमध्ये पावसास अनुकूल अशा प्रकारचे ठग तयार होतील साधारण एकोणीस तारखेलाही हे ढग असण्याची शक्यता राहील मात्र डब्ल्यू डीचा पहिला प्रभाव उत्तर भारतातील पश्चिम राज्यामध्ये आणि उत्तरी राज्यांमध्ये पावसाळी वातावरण तयार करतील इकडे केरळ आणि तामिळनाडूमध्ये पावसाळी वातावरण राहील परंतु महाराष्ट्रात फारसं पाऊस पडणार नाही वीस तारखेला महाराष्ट्रात बऱ्याच जिल्ह्यांमध्ये ढगाळ परिस्थिती राहील एखाद दुसऱ्या ठिकाणी शिडकाव होईल परंतु मला वीस तारखेपर्यंत कुठलंही मॉडेल महाराष्ट्रात पाऊस पडेल असा अंदाज देत नाही कमी दाबाचं क्षेत्र जे पूर्व भारतामध्ये आहे हे एक दोन दिवसामध्ये विरून जाणार आहे आणि विशेष म्हणजे ते पूर्वेला निघून जाईल त्यामुळे संपूर्ण भारतामध्ये निरभ धरता येईल चीनच्या समुद्रातून खास करून व्हिएतनामकडे किंवा थायलंडकडे वादळापाठी वादळं येत आहेत परंतु अजून त्यांची क्षमता ही बंगालच्या उपसागरापर्यंत पोहोचण्याची तयार झालेली नाही आपण बघतो की वादळं तयार होत आहेत चिंचे समुद्रावर प्रभाव आहेत परंतु अजून अरबी समुद्र किंवा बंगालच्या उपसागरामध्ये वातावरण बदललेलं नाही म्हणजे आपण चौदा तारखेपर्यंत जरी विचार केला तरी कोणत्याही प्रकारचं पावसाळी वातावरण भारतात तयार होणार नाही मात्र चीनच्या समुद्रात तयार होत असलेली वादळं याचा काही अंश जरी बंगालच्या उपसागरात आला तरी देखील पावसाळी वातावरण तयार होऊ शकतं परंतु अद्याप असं कोणतंही मॉडेल आपल्याला स्पष्टपणे संकेत देत नाही पूर्व भारतातील वातावरण हे आता लवकरच पूर्वेला सरकणार आहे आणि त्यामुळे मान्सूनला परतीचा प्रवास करण्यासाठी अतिशय अनुकूल वातावरण तयार होईल आपण बघतो अजून बऱ्यापैकी अद्रता ही भारताच्या अनेक राज्यांमध्ये आहे आणि या अद्रतेमुळे मान्सूनचा परतीचा प्रवास रखडला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या परिसरामध्ये ढग आलेत पाऊस येईल काय अशा प्रकारची शंका येऊ शकते आणि काही ठिकाणी वातावरण जरी तयार झालं तरी केवळ शिडकावा होणार आहे कुठेही आता फार मोठा किंवा मध्यम पाऊस होणार नाही त्यामुळे शेतीच्या कामामध्ये कुठेही पाऊस आता व्यत्यय आणणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतीची मशागत असेल शेतीची कामं असतील ती करावीत आणि ज्या पिकांना पाण्याची आवश्यकता आहे त्या ठिकाणी पाणी देणं पण आवश्यक राहील कारण पावसाचं वातावरण आता लगेचच तयार होणार नाही चौथ्या तारखेला बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली कमी दाबाची चक्रकार स्थिती भविष्यात काय प्रभाव टाकते यावर संपूर्ण वातावरणाचा प्रभाव अवलंबून असणार आहे आपल्याला महाराष्ट्रामध्ये अनेक मॉडेल कुठल्याही प्रकारचं पावसाळी वातावरण तयार होण्याची संकेत देत नाही त्यामुळे अद्याप तरी महाराष्ट्रात पावसाचे संकेत नाहीत आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बुळे राजा